डॉक्टर कुलकर्णी नमस्कार. नमस्कार. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर अमोल कुलकर्णी, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलचे मेडिसिन या विषयाचे विभाग प्रमुख आणि अतीव दक्षता ICU इन्चार्ज म्हणून ते आमच्या इथे कार्यरत आहेत. मागच्या 20 वर्षापासून ते इथे जवळपास सेवा देत आहेत आणि आज तुमच्यासमोर काही जे मेडिसिन या विषयाशी निगडीत काही प्रश्नांशी आपण उहापोह करू आणि त्यांच्याकडनं आपण समजून घेऊ. डॉक्टर, सर्वप्रथम मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आज एक खूप सगळीकडं जो आढळणारा शब्द आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, ह्यावर खूप जास्त बोललं जातं. जीवनशैली आणि जीवनशैली तर सगळ्यांची बदललेली आहेच आहे, पण ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये जीवनशैली कशी असावी किंवा कशी नसावी याबद्दल थोडंसं मार्गदर्शन तुमच्याकडनं व्हावं. नमस्कार. खूप छान प्रश्न आहे. आज आपल्या सगळ्यांची जीवनशैली ही बदललेली आहे. जसं जसं डेव्हलपमेंट होत आहे, जसं जसे वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत, तसं तसं आपली जीवनशैली बदलत चाललेली आहे. जसं आपण बघितलं की आज सध्या वेगवेगळ्या आपल्या विषयात आरोग्य क्षेत्रात वेगवेगळे उपचार, आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत, पण त्याचप्रमाणे आपण हे बघितलं की आपली जीवनशैली थोडी फास्ट झालेली आहे, ज्याला आपण अनहेल्दी लाईफस्टाईल म्हणतो. आणि त्या अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे, अशा ह्या जीवनशैलीमुळे विविध आजार सध्या जडत आहेत. आधी कसं होतं की आधी जीवनशैली जरी म्हणजे आधुनिक उपचार नव्हते, पण जीवनशैली ही सर्वसामान्यपणे चांगली होती. आता आधुनिक उपचार उपलब्ध झाले आहेत, पण आपल्या सगळ्यांची जीवनशैली ही बदललेली आहे. हे जग हे खूप फास्ट झालेले आहे. सगळ्यांना गोष्टी त्वरित पाहिजेत. आपल्या जीवनशैलीचा भाग म्हटलं तर आपलं डायट, आपले एक्सरसाइज, याचा सगळा पॅटर्न बदललेला आहे. आधी लोक काम करत असतानासुद्धा त्यांचा व्यायाम होऊन जायचा. आता मोस्ट ऑफ आपले जे काही जॉब्स आहेत, हे सगळे ऑफिस जॉब्स आहेत, किंवा आपल्याला बैठक काम जास्त करावं लागते. त्यामुळे एकतर एक्सरसाइजचा अभाव होतो, तसंच आपलं फूड पॅटर्न्स बदललेत. आपण जास्त करून जंक फूड आपण ॲडॉप्ट केलं आहे, आपली एक्सरसाइज नाही आहे, आणि स्ट्रेस म्हणजे ताण हा प्रचंड वाढलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे, आणि तसंच फूड पॅटर्न्स, आधी आपण हेल्दी फूड खायचो, आता जंक फूड आलं आहे, एक्सरसाइज नाही आहे, ताण वाढला आहे, बैठक काम आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं आहे की आपल्याला विविध आजार जडत आहेत. आणि ते आजार आपण त्यांना असंसर्गजन्य म्हणतो किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणतो. आधीच्या काळी जेव्हा मेडिकल सायन्स डेव्हलप नव्हतं, तेव्हा संसर्गजन्य आजार जास्त असायचे. आता उलटं झाले, आता असंसर्गजन्य आजार म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसीज हे जास्त व्हायला लागले, आणि याला कारणीभूत आपली जीवनशैली आहे असं मला वाटतं. डॉक्टर, खूप छान तुम्ही हे सांगितलं, पण आता ह्याच्यामध्ये जे काही आपण जोखीम म्हणतो किंवा रिस्क फॅक्टर ज्याला म्हणले जाते, ते कुठले कुठले असू शकतात? जसं आपण आता ऑलरेडी सांगितलं की बैठ काम आहे, शारीरिक व्यायामाचा अभाव आहे, आणि आहारामधलं जे काही अव्यवस्थता आहे, बरोबर, ह्या तर गोष्टी आहेत. ह्या व्यतिरिक्त अजून काही रिस्क फॅक्टर आपण असतात का ह्याच्या? हां, तर जसं मी सांगितलं की हे सगळे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस किंवा असंसर्गजन्य आजार जडत आहेत, आणि याला आपली जीवनशैली कारणीभूत आहेत. तर सर्वप्रथम हे आजार कोणते? तर बेसिकली हे आजार आहे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस, ज्याच्यामध्ये आपण हार्ट अटॅक आहे किंवा ब्रेन स्ट्रोक आहे याला आपण म्हणतो. दुसरं आहे तुमचं क्रॉनिक रेस्पिरेटरी इलनेस, ज्याला आपण श्वसन संस्थेसंबंधित आजार म्हणतो. तिसरं आहे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर, सध्या आता जास्त संख्या वाढते रुग्णांची. आणि चौथं म्हणजे डायबिटीज. तर मुख्यत्वे हे चार जे आजार आहेत हे आपल्या लाईफस्टाईलच्या संदर्भात जास्त महत्त्वाचे आहेत. याशिवाय डायबिटीज व्यतिरिक्त ब्लड प्रेशर, मेटाबॉलिक सिंड्रोम, हायपर कोलेस्ट्रॉल म्हणजे कोलेस्ट्रॉल जास्त वाढलेलं आहे, वेगवेगळ्या आपल्या जीवनशैलीच्या बदलामुळं आपले जे पोस्चर आहे ऑफिसमध्ये बसण्याचं, त्याच्यामुळं स्पाईनचे आजार जडायला लागले, डिजेनरेटिव्ह स्पाईन डिसीज व्हायला लागलेत. बऱ्याच लोकांचं जे बिकॉज ऑफ स्ट्रेस म्हणा किंवा त्यांचे लाईफस्टाईलच्या याच्यामुळं त्यांना न्यूरोलॉजिकल डिसीजेस व्हायला लागले आहे, काही काहींना डिप्रेशन यायला लागले. तर हे सगळे आजार जे आहेत हे आपल्या जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलामुळं कारणीभूत आहेत. पण आता याच्यात जोखीम कोणते, म्हणजे रिस्क फॅक्टर कोणते, तर आपल्याला हे बघितलं पाहिजे की याच्यामध्ये रिस्क फॅक्टर किंवा जोखीम ह्या दोन प्रकारचे आहेत. एक तर आहे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर, जे आपण मॉडिफाय करू शकतो किंवा बदलू शकतो आपण जीवनशैलीमध्ये बदल केल्यानंतर, आणि दुसरे आहेत नॉन मॉडिफायबल, ज्याला आपण बदलू शकत नाही. तर न बदलणारे जोखीम कोणते आहे किंवा न बदलणारे रिस्क फॅक्टर म्हणजे आपलं वय. आपण वय आपलं बदलू शकत नाही. आपली जी जेनेटिक हिस्ट्री आहे
आपला जो अनुवंशिकचा आजाराचा जो इतिहास आहे तो आपण बदलू शकत नाही. एखादे आजार, काही आजार पुरुषांमध्ये किंवा काही आजार स्त्रियांमध्ये कॉमन असतात, ते आपण आपलं सेक्स आपण बदलू शकत नाही. आणि आपण कुठे जन्म घेतला, आपण कुठल्या खंडात जन्म घेतला आहे, ते आपण बदलू शकत नाही. तर आपण ह्या गोष्टी जास्त डिस्कस करत नाही. तर आपण मॉडिफायबल म्हणजे आपण कुठले रिस्क फॅक्टर आपण चेंज करू शकतो, बदलू शकतो, ह्यावर आपण जास्त बोललो पाहिजे. तर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर जसं मी सांगितलं, एक तर आहे आपलं डायट. आपण आपलं डायट जे आहे चौफेर ठेवलं पाहिजे, जंक फूड आपण अवॉइड केलं करायला पाहिजे. आणि आपण जे भरपेट खातो किंवा आपण जो त्याच्यामध्ये जो उष्मांक जो घेतो हाय कॅलरी डायट, ते आपण टाळलं पाहिजे. दुसरं रिस्क फॅक्टर आहे आपली फिजिकल इनॲक्टिव्हिटी, लॅक ऑफ एक्सरसाइज. म्हणजे आपण दिवसातून कमीत कमी 40 मिनिटे हा दररोज व्यायाम केला पाहिजे. व्यायामाचे प्रकार आहेत हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज, मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज. पण ॲटलीस्ट मी असं म्हणेल की 40 मिनिटं भरभर चालण्याचा किंवा जॉगिंग करण्याचा व्यायाम किंवा ज्याला आपण ॲरोबिक एक्सरसाइज म्हणतो ती आपण केली पाहिजे. तर लॅक ऑफ एक्सरसाइज, जंक फूड हे आपण टाळलं पाहिजे. एक्सरसाइज नियमितपणे केली पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जे व्यसनं आहेत, जे मुख्यत्वे जे आहे अल्कोहोल आणि स्मोकिंग, ह्याला आपण आपल्या जीवनात थारा नाही दिला पाहिजे. स्मोकिंग आजकाल तंबाखू खूप कॉमन आहे आपल्या भारतामध्ये. तंबाखूचं सेवन खूप प्रचंड वाढलेलं आहे. जरी आपण मॉडर्न युगात जगतो आहे, आपल्याकडे विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत, पण अजून तंबाखू सेवनाचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. मला असं वाटतं की एक्सरसाइज, डायट, तंबाखू आणि अल्कोहोल हे मेन रिस्क फॅक्टर आहेत ज्याच्यावर आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे किंवा जे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. फार छान. आता तुम्ही ऑलरेडी बऱ्याचशा आजारांचा उल्लेख केलेलाच आहे. मला असं वाटतं आपण थोडंसं एकेका आजाराकडं सविस्तर आम्हाला थोडी माहिती दिली तर बरं राहील. तर आता एक महत्त्वाचा जो आहे की हार्ट सगळ्यांच्याच फार जिव्हाळ्याचा विषय असतो. हार्ट अटॅक आणि हृदयाशी निगडीत आजार हे लोकांना थोडे जास्त भीतीदायक असतात आणि आहे पण. म्हणजे त्याच्यात तर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज किंवा हृदयाशी निगडीत आजार हे मुख्यत्वे करून आपल्याला कुठले दिसतात आणि कसे टाळता येतील? बरोबर. तर सगळ्यात जास्त आता आपण आजच्या काळात आपण बघतोय विविध सोशल मीडियावर की हार्ट अटॅकचं प्रमाण किंवा त्यातल्या त्यात तरुण लोकांच्या मध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. आपण बघितलं की 27-28 वर्षांची मुलं जिममध्ये व्यायाम करताना ते कोलॅप्स होतात किंवा कोसळतात आणि त्यांचा मृत्यू होतो. तर नक्कीच आपण ह्या विषयावर जास्त आपण फोकस केलं पाहिजे. तसं मी सांगितलं की आपले जे लाईफस्टाईल आपली जी चेंज झालेली आहे, होतं काय की हे जे सगळे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहेत हे जर आपण जर त्याच्यावर जर काम नाही केलं, म्हणजे डायट, एक्सरसाइज, स्मोकिंग, अल्कोहोल, हे जर आपण जर याच्यावर जर आपण लक्ष नाही दिलं तर याने काय होतं की मेटाबॉलिक रिस्क फॅक्टर तयार होतात, जेणेकरून आपलं ब्लड शुगर वाढते, आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढल्यामुळं ब्लड शुगर वाढायला लागते, त्याचप्रमाणे पेशंटचं वजन वाढायला लागतं. एक ठराविक मर्यादेपेक्षा पेशंट जास्त लठ्ठ व्हायला लागतात. आणि ह्या सगळ्या कारणामुळं आपण कार्डिओव्हॅस्क्युलर आजाराला हे आपण म्हणजे प्रोन होतो, म्हणजे आपण त्याला फेस करायला लागतो त्या आजाराला. तर वेगवेगळे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आहेत, जसं की आपण म्हटलं की कोरोनरी आर्टरी डिसीज हा हृदयाच्या रक्तवाहिनीच्या संदर्भात आजार आहे, ज्याच्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिनीत ब्लॉक झाल्यानंतर पेशंटला हार्ट अटॅक येतो किंवा आपण त्याला अॅक्यूट मायोकार्डियल इन्फॅक्शन म्हणतो. आणि जो की खूप गंभीर आजार आहे आणि आपण याच्यावर जर आपण लक्ष नाही दिलं तर हे कधीकधी ह्या आजारामुळे मृत्यू ओढवू शकतो. त्याचप्रमाणे अदर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज जर म्हटलं तर ब्रेन स्ट्रोक हा मुख्यत्वे मेंदूच्या रक्तवाहिनींशी संदर्भातला आजार आहे. जशी प्रोसेस हृदयाच्या रक्तवाहिनी तसे होते, तसेच पॅथॉलॉजिकल डिपॉझिशन ऑफ कोलेस्ट्रॉल हे मेंदूच्या रक्तवाहिनीत होऊन मेंदूच्या रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला लागतात आणि नंतर मग ब्रेन स्ट्रोक होतो. तिसरं आहे आपलं पेरिफेरल आर्टरियल डिसीज, जो की आपल्या हाता आणि पायांच्या रक्तवाहिन्यामध्ये हा आजार होतो. आणि कधीकधी ह्या आजारामुळं आपल्या हातापायावर अल्सर व्हायला लागतात किंवा कधीकधी गँग्रीन व्हायला लागतं, हा सुद्धा जीवघेणा आजार आहे. आणि दुसरं म्हणजे कंजनेटल हार्ट डिसीज किंवा आपण त्याला म्हणतो की स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन ॲट द टाईम ऑफ बर्थ, हा आजारसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर हे सगळे आजार कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणून आपण याला संबोधतो. आणि मला असं वाटतं की जर आपण मॉडिफायबल रिस्क फॅक्टर जर आपण जे मॉडिफाय केले तर नक्कीच आपले मेटाबॉलिक रिस्क फॅक्टर कमी होऊन आपण ह्या आजाराची रिस्क म्हणा किंवा त्याची संख्या आपण ही लिमिटमध्ये ठेवू शकतो किंवा आपल्याला हे आजार लवकरच आपल्याला ओळखता येतील. धन्यवाद.